नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाईमाणूसच्या या विशेष मालिकेमध्ये मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन जवळ येतोय आणि आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मराठवाड्याच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि राजकीय इतिहासाची पाने उलगडून दाखवत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र परिषदेची माहिती घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका राजकीय संघटनेची माहिती घेणार आहोत ज्या संघटनेने खऱ्या अर्थाने निजामाविरुद्ध शांततापूर्ण युद्ध पुकारले होते देशभरात राष्ट्रीय काँग्रेसचा प्रभाव वाढलेला असतानाच हैदराबाद संस्थानात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना करण्यात आली एकोणावीसशे अडोतीसच्या अखेरीस हैदराबाद संस्थानामधील परिस्थिती हळूहळू बदलत होती तिन्ही भाषिक प्रदेशात आपापल्या संघटना स्थापन करून लोकजागृतीचे प्रयत्न सुरू झाले होते याच काळात हैदराबाद शहरात काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली परंतु तिचे स्वरूप मर्यादित होते गस्ती निशांत त्रेपण या निजामी कायद्यान्वये नागरी स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात आली होती धुळपेट दंगली नंतर वातावरण तापले शासन व पोलीस पक्षपातीपणे वागले धुळपेट दंगलीचे पडसाद हे मराठवाडा व वा कर्नाटकात उमटले होते निजाम सरकारने महाराष्ट्र परिषदेत जातीवादी ठरवले हैदराबाद संस्थानात बाहेरून येणाऱ्या एकवीस वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली स्वामी रामानंद तीर्थ हे एकोणावीसशे अडतीस मध्ये अंबाजोगाई हो सोडून महाराष्ट्र परिषदेची संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने हैदराबाद येथे वास्तव्यासाठी गेले राजकीय परिस्थिती खूप झपाट्याने बदलत होती जनतेच्या मूलभूत हक्कासाठी एखादी सर्वसमावेशक अशी राजकीय संघटना निर्माण करण्याची आवश्यकता वाटू लागली यातूनच हैदराबाद संस्थानात दिनांक एकोणतीस जून एकोणाशे अडोतीस मध्ये स्टेट काँग्रेसची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला या संघटनेच्या स्थापनेपासूनच निजाम सरकारच्या मनात स्टेट काँग्रेसमधील काँग्रेस हा शब्द खटकत होता स्टेट काँग्रेस बाहेरील लोकांशी संलग्न आहे असे निजामाला वाटत होते तसेच स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ इत्यादींना निजामशाही शत्रू मानत असे स्टेट काँग्रेस ही संघटना घातपाती स्वरूपाची व जातीय विचारसरणीचे कार्य करणारी विध्वंसक संघटना आहे असे निजाम सरकारचे स्पष्ट मत होते म्हणून निजाम सरकारने स्टेट काँग्रेसवर सात सप्टेंबर एकोणीसशे अडोतीस रोजी बंदी घातली याच पार्श्वभूमीवर स्टेट काँग्रेसच्या लोकांना कायदेभंगाच्या चळवळीशिवाय अन्य मार्ग उरला नाही हैदराबाद स्टेट काँग्रेसने आपला लढा नागरी हक्कासाठी आहे असे स्पष्टपणे सांगितले संपूर्ण संस्थानातून तरुण कार्यकर्ते सत्याग्रह करण्यासाठी तयार झाले स्टेट काँग्रेसने शांततामय व मार्गाने लढा चालविला या सत्याग्रहात एकूण अठरा तुकड्या तुरुंगात गेल्या स्टेट काँग्रेसने या संघटनेचे एक हजार दोनशे सभासद नोंदविले इसवी सन एकोणावीसशे अडोतीसमध्ये मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी सत्याग्रह केला त्यामुळे त्यांच्यावर खटला भरण्यात आला स्वामीजींना दीड वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठविण्यात आली हैदराबाद स्टेट काँग्रेसचा इतिहास सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद